आता जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू तुला चहा नकोय दारू दारू पितो का दारू अरे काय मंत्री आहे का काय काय जनाची नाही मनाची निर्लज्जपणाचा कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत याच्यापेक्षाही पुढे जाऊन कदाचित मी बोललो तर या समोरच्या बाकावर बसलेल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी हडप केलेल्या आहे का त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही हे तर एक गरीब मागासवर्गीय आहे म्हणजे असं कंपल्शन केलेलं आहे हे कशाचं जोखत आहे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता आणि अध्यक्ष महोदय हे दोन्ही प्रकरणं ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरणं आहेत आणि या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्याच्याशिवाय बोला कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले सरळ सरळ ते दोषी इतर निष्पन्न झालेले आणि 150 कोटीची जमीन एकाच्या घशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे ह्याच्याकरता मंत्री केलं ह्याच्याकरता त्यांना मोठेपण दिलं आणि ह्याच्यावर थांबलेलं नाहीत सातत्याने तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडतंय कुठं ना कुठं कुणाला शिवीगाळ देतात त्याची क्लिप माझ्याकडे मी तुम्हाला ती क्लिप देतो अतिशय अर्वाच्या शब्दामध्ये शिवीगाळ महिला खासदारांच्याबद्दल अतिशय गरळ ओकण्याचं काम त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम बेताल वक्तव्य करण्याचं केलं त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू तुला चहा नकोय दारू दारू पितो का दारू अरे काय मंत्री आहे का काय काय जनाची नाही मनाची निर्लज्जपणाचा कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत तुम्ही तेवढेच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस वळसे पाटील साहेब बोला आपण वळसे पाटील साहेब बोला आपण तुमच्याकडे फार वेगळ्या अपेक्षा महाराष्ट्र वळसे पाटील साहेब बोला आपण अपेक्षेने त्या आपण मांडलेला मुद्दा समजला आता तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत त्याचं उत्तर सभागृहाला मिळालं पाहिजे आणि त्याचा राजीनामा तुम्ही घ्या वळसे पाटील साहेब बोला तुम्ही ठरवलं तर घेऊ शकता तुम्ही काय करता सोयीचा राज्यसभेमध्ये उच्च न्यायालयाने जोपर्यंत निर्णय होत नाही तो मला मान्य राहील शेवटी मी हे जो निर्णय घेतला की मागासवर्गीय आदिवासी या समाजाचे जे प्रमुख लोक होते यांच्या जमिनी त्यांच्या नावाने याच्यापेक्षाही पुढे जाऊन कदाचित मी बोललो तर या समोरच्या बाकावर बसलेल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी हडप केलेल्या आहे का त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही हे तर एक गरीब मागासवर्गीय आहे त्याला मी न्याय देताना मला ईश्वर अल्लाह भगवानने जे साक्षी दिले जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय दिला यामध्ये कोर्ट जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील परंतु ज्या पद्धतीने हे आरोप करू लागले या आरोपामध्ये काही तथ्य नाही काही सत्य नाही पण सन्माननीय हायकोर्ट मला जे शिक्षा देईल एखाद्या मागासवर्गीयाला न्याय देताना एखाद्या आदिवासी बांधवांना न्याय देताना तर मला ते मान्य राहील.